आकड्याले खरे घरचा वैद्य ह्या चॅनल मध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे. बघा इथं आपण एक वनस्पती लावलेली आहे, हिची ओळख करून घ्या. हिच्या शेंगा बघा अशा लागलेल्या आहेत, हिला कोच कैरी म्हणतात, कोच बीज म्हणतात. असे बघा मोठ्या शेंगा आहेत, असे टप्पू पण बाजूला थोडं हे बघा इथे शेंगा अशा लागलेल्या आहेत बुडाला. ही शेंग आहे आणि फुलं एक असे विशिष्ट प्रकारचे काळे आहेत. पानं एक असे तीन पानाला जुळग राहत, बेलाच्या पानासारखे असे पानाला पान असे तीन राहते. ह्याचा इथे शेंगा आहेत, अशा शेंगा ते अवघा अशा शेंगा लागल्यात. तर ह्याचा औषधी उपयोगासाठी तुम्हाला सांगतो, पहिले एक औषध पारा बंधन करण्यासाठी चालती वनस्पती. पारा बंधन करायला काय करायचं, ह्याचा लुगडी घ्यायची, पानं तुडून घ्यायची, लुगडी करायची आणि त्याच्यात पारा घोटायचा. पारा घोटीच राहिलं, पारा एकदम मुलायम होतो लवकर आणि घट्ट व्हायला मदत होते. जसं जसं तुम्ही रस घ्यायचा पारेत मिक्स करून तुम्ही घोटीत राहचाल, तसं एक दोन दिवसात पारेची गुळी तयार होऊन पारा बंधन होतो. दुसरी गोष्ट, तुमचे हाडाचे आजार असतील, हाडाचे विकार असतील, तर हाडात सूज असेल, तर कवचबीजाचं चूर्ण आणि साखर आणि दूध टाकून जर घेत आहे तर तुमचे हाडाचे विकार सर्व जाते. नपुसकता असेल तर त्याला एक दुसरं औषध ह्याला काय करायचं, कवचबीजाचं चूर्ण आणि गायीचं तूप आणि शतावरी हे दोन्हीचं चूर्ण करून जर घेत आहे तर तुमचं नपुसकता दूर करून तुम्हाला शक्तीवर्धकीसाठी काम करते. एवढी अशी मौल्यवान वनस्पती बघा, आणि वैद्याच्या सल्ल्यानंच औषध घ्या. हे बघा अशी ही पानं घ्यायचे, असं इथे वेळ लावलेला आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. राम राम.